नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपला आजच्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जे प्रश्न आलेले असतात आणि जे तुम्ही प्रश्न मला कमेंट्स मध्ये विचारता किंवा इंस्टाग्राम मध्ये विचारता ते प्रश्न आज आपण इथे डिस्कस करत असतो आणि मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करत असतो। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। तर वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न घेऊया। पहिला प्रश्न आहे ज्ञानेश्वर कांबळे यांचा। हे म्हणत आहेत, विच कार अमंगस्ट महिंद्रा, फोर्ड, टाटा, मारुती इज बेस्ट अंडर 5 लाख रुपीज। 5 लाखात यांना गाडी सुचवायची आहे, कुठली चांगली राहील ते। तर यांनी कंपन्यांचे नाव घेतलेले आहेत, गाड्या तर यांनी सांगितलेले नाही आहेत। तर 5 लाखामध्ये ज्ञानेश्वर सर आपल्यासाठी वॅगन आर एक चांगलं ऑप्शन राहू शकतं, त्यानंतर टियागो राहू शकतं, सिलेरिओ राहू शकतं, किंवा थोडंसं बजेट तुम्ही वाढवलं 5 पेक्षा तर इग्निस सुद्धा राहू शकते। एक शोरूम किमती मी सांगतोय जवळजवळ। तर या 3-4 गाड्या तुमच्यासाठी चांगल्या असू शकतात, ज्या की तुम्हाला चांगली सर्व्हिस देतील आणि डोकेदुखीही तुम्हाला राहणार नाही या 5 लाखांमध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रोफेसर बागुल यांचा। हे म्हणतात, मला न्यू ऑटोमॅटिक इर्टिगा कोणत्या शोरूम मध्ये मिळेल, मी ठाण्याला राहतो। सर, कुठल्याही मारुतीच्या शोरूम मध्ये तुम्हाला इर्टिगा मिळून जाईल। ऑटोमॅटिक VXI मॉडेल मध्ये येतं त्याच्या, तर VXI मॉडेल तुम्हाला कुठल्याही मारुतीच्या आउटलेट मध्ये मिळून जाईल। आता मारुती अरिना झाले आहेत, त्यांच्या आउटलेटचं नाव अरिना झालेलं आहे। आणि दुसरं आहे ते नेक्सा, तर नेक्सामध्ये नाही आहे, मारुती अरिनामध्ये तुम्हाला इर्टिगा मिळून जाईल ऑटोमॅटिक। त्यानंतर डॉक्टर रुपेश शहा आहेत, हे म्हणतात, आय वॉन्ट टू परचेस गुड फॅमिली कार विथ मायलेज अँड लो मेंटेनन्स, माय बजेट इज अप टू 6 लाख, विच कार शुड आय परचेस। यांना फॅमिली कार पाहिजे डॉक्टर रुपेश शहा यांना, आणि यांचं बजेट आहे 6 लाख रुपये। तर 6 लाख रुपयात सरांना आपल्याला गाडी सुचवायची आहे। तर सर, एक तुम्हाला 6 लाखामध्ये ऑरा एक चांगली गाडी असू शकते, ही जवळजवळ आपल्याला 20 मायलेज देते। त्यानंतर फ्री स्टाईल एक चांगली गाडी आहे फोर्डची, हिचं मायलेज थोडस कमी म्हणजे 18 मिळेल आपल्याला, पण बाकी खूप चांगली गाडी आहे। त्यानंतर ग्रँड आय10 निओस आहे, आणि टियागो सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता। मायलेज टियागोचं जवळजवळ 22-23 देऊन जाते। यातलं तुम्ही एक नंबरला प्रिफरन्स ठेवायला पाहिजे ग्रँड आय10 निओस, आणि बाकी तिन्ही चांगले आहेत, पण एक नंबरला मी प्रिफर करील की ग्रँड आय10 निओस तुम्ही घेतलं तर चांगलं राहील, म्हणजे पीस ऑफ माइंड तुम्हाला मिळेल। त्यानंतर आहेत शीला निघुते, हे म्हणत आहेत, मला गाडी घ्यायची आहे, मी आत्ताच गाडी शिकलेली आहे पण मला ऑटोमॅटिक गाडी हवी आहे, मी टाटा टियागोचा विचार करत आहे, ही गाडी सेफ्टी चर्चा बाबतीत कशी आहे। नक्कीच सेफ गाडी आहे, एनकॅपचं चांगलं रेटिंग मिळालेलं आहे आणि टाटाची गाडी आहे, तर सेफ्टीबद्दल काही आपल्याला शंका नसायलाच हवी, चांगली गाडी आहे। पण अजून एक गाडी मी तुम्हाला सुचवतो इथे, जी की निओस आहे, आणि यात सुद्धा चांगलं ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल। आता तुम्ही टियागोचं ऑटोमॅटिक व्हर्जन बघतो म्हणताय, ते म्हणजे XZ आहे ते येईल, आणि जवळजवळ 8 लाखाच्या जवळजवळ गाडी ती चालली जाईल। तर त्याच रेंजमध्ये तुम्हाला मी सांगतो की आय10 सुद्धा एकदा बघा, आय10 चालवून बघा, जी आवडली ती घ्या, 2 गाड्या तुमच्यासाठी आहेत, तुम्हाला जी आवडते ती घ्या, फक्त दोन्ही चालवून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा कुठली गाडी तुम्हाला आवडती, फीचर्स कुठल्या गाडीत आहेत, स्पेस कसा आहे कुठल्या गाडीमध्ये, आणि चालवताना किती चांगलं वाटतं आपल्याला, हे सगळ्या या गोष्टी बघा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या। त्यानंतर आहेत नंदकुमार देशमुख। देशमुख सर म्हणत आहेत, मारुती इर्टिगा 3-4 लाखापर्यंत चांगली डिझेल गाडी मिळेल का, कितीचे मॉडेल घेतले तर चालेल। सर, 3-4 लाखात तर इर्टिगा फार अवघड आहे, कारण 2012 मध्ये लॉन्च झालं होतं फर्स्ट जनरेशन इर्टिगाचं, आणि कमीत कमी ते जरी घ्यायचं बोललो तरी आपल्याला जवळजवळ 5 लाख रुपये तरी आपल्याकडे असायला हवे 2012 मॉडेल जरी घ्यायचं म्हटलं तरी। तर 3-4 लाखात फार अवघड आहे, एखादी मिळू शकते पण त्या गाडीची कंडिशनही तशीच राहील, त्यामुळे थोडंसं बजेट वाढवा, बजेट वाढवून तुम्ही 5-5.5 लाखात 12-13 मॉडेल घेऊ शकता। त्यानंतर आहेत सुजित घोडगे, त्यानंतर हे म्हणत आहेत, मारुती सुझुकी इर्टिगा VXI पेट्रोल प्लस CNG कशी गाडी आहे, बेस्ट गाडी आहे सर, या सेगमेंट मधली 7-सीटर आहे, CNG असून अशी कधीच नाही चालत की CNG फिट केलेला आहे त्यात, असं आपल्याला कधी जाणवणार नाही, एक चांगला पॉवर देते CNG ते, आणि दबल्या दबल्यासारखी बिलकुल वाटत नाही।
तर एर्टिगा सीएनजी चांगलं चॉईस आहे, व्हीएक्स आहे, तुम्हाला मॉडेल मिळून जाईल सीएनजी मध्ये, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता गाडी. त्यानंतर आहेत अनुराधा माळी, हे म्हणत आहेत टाटा हेक्झा गाडी कशी राहील घेण्यासाठी. अनुराधाजी, टाटा हेक्झा ही बंद झालेली आहे, त्या जागी आता सफारी आलेली आहे, तर तुम्ही सफारी नक्की कन्सिडर करू शकता. अजून डीलरशिपमध्ये आली नाही आहे, आजपासून चालू झाली आहे डीलरशिपमध्ये. जशीच डेमो कार येते तुम्ही जाऊन चालवून बघा स्वतः कशी वाटते, फीचर्स काय आहेत ते बघा, आणि एक दोन महिन्यानंतर तुम्ही ती गाडी घ्या. पण हेक्झा बंद आहे. जर सेकंड हँड बद्दल तुम्ही बोलत असाल तर नक्की तुम्ही सेकंड हँडमध्ये हेक्झा घेऊ शकता, असं काहीच नाही आहे गाडीत खराब, चांगली गाडी आहे हेक्झा. आर्या वगैरेवर जाऊ नका, हेक्झा चांगली गाडी आहे. त्यानंतर आहेत धीरज वाघ, हे म्हणत आहेत निसान मॅग्नाइट एक्सेल नॉन टर्बो इंजिन कार घ्यावी का. नक्की घेता येईल सर, फीचर लोडेड कार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त अडचण काय आहे, बुकिंग एवढ्या झालेल्या आहेत, डिलिव्हरी खूप लेट होऊन राहिली आहे. तुमची तेवढी कॅपेबिलिटी असेल कमीत कमी 5 ते 6 महिने वाट बघायची पैसे देऊन, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि सर्व्हिस स्टेशनही बघा किती जवळ आहेत ते आणि सर्व्हिस कशी देत आहेत ते, कारण वेटिंग खूप जास्त आहे सर, त्यात तुम्ही 5 महिने तुम्हाला कमीत कमी तरी थांबावंच लागेल 5 ते 6 महिने. बाकी गाडी चांगली आहे. त्यानंतर आहेत अजित वैद्य. अजित वैद्य म्हणत आहेत माझ्याकडे इर्टिगा व्हीएक्स आय 2013 मॉडेल आहे, ही माझी पहिलीच कार आहे, मला यामध्ये सेन्सर आणि रिव्हर्स कॅमेरा बसवायचा आहे. याची वायरिंग करताना सॉकेट टू सॉकेट असतात की वायरिंग कट करून करतात, कृपया मार्गदर्शन करावे. तसेच म्युझिक सिस्टीम कोणता बसवायला पाहिजे, स्वस्तात मस्त काम झाले पाहिजे. तर अजित वैद्यजी, यात सॉकेट टू सॉकेट वायरिंग होते कॅमेराची आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सरची, पण अडचण एक किंवा दोन जागी कट लागतीलच. एक तर तुमचं पॉवरसाठी कट लागेल, बॅटरीमधनं जो येणारा पॉवर असतो तिथे तुम्हाला वायर जोडावा लागतो, ते तुम्हाला कट तिथे लागेलच. आणि एक तर मागच्या टेल लॅम्पमध्ये दुसरा कट लागेलच, कारण ते त्याला कनेक्ट झालेले असतात, जसं आपण रिव्हर्स गिअर टाकतो तसे ते इंगेज होतात. तर त्यासाठी दोन जागी तरी कट लागतीलच, कुठेही करा, तुम्ही कंपनीत करा किंवा बाहेर करा, कट तर लागतीलच. बाकी वायरिंग तुमची सॉकेट टू सॉकेट होते. आणि हे जे दोन कट आहेत हे इतके मेजर नसतात, तर घाबरण्यासारखं काही नाही आहे. आणि तुम्ही जे म्युझिक सिस्टीमचं बोलले तर स्वस्तात मस्त सर लावाल तुम्ही, पण मी सजेस्ट नाही करणार, कारण कधी खराब होऊ शकतं आणि वायरिंगही खराब करू शकतं स्वस्तात स्वस्त लावलं तुम्ही म्युझिक सिस्टीम तर. तर त्यासाठी पैसे नसतील तर अजून काही महिने थांबा, पण एक चांगलं पूर्ण सेटअप बसवा तुम्ही, जवळजवळ 30-35 हजार तुम्हाला लागतील चांगल्या सेटअपचे. बाकी स्वस्तवालं बसवलं तर 15-1 हजारातही होऊन जाईल, टच स्क्रीनवालं सगळ्या गोष्टी त्यात येऊन जातील. पण एक चांगलं कंपनीचं लावलं तुम्ही, सोनीचं किंवा पायनियरचं लावलं म्युझिक सिस्टम टच स्क्रीनवालं, तर तुम्हाला अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, त्यात ते वायरलेसली कनेक्ट होणारे असतील, या सगळ्या गोष्टी मिळून जातील. इनबिल्ट नॅव्हिगेशन मिळून जाईल आणि सगळे फीचर लोडेड तुम्हाला म्युझिक सिस्टीम मिळेल, आणि प्लस ब्रँडचा ट्रस्ट सुद्धा मिळेल. तर त्यासाठी मी तरी सजेस्ट करेल की पायनियर किंवा सोनीचं लावा तुम्ही, जेव्हीसीचं लावा, केनवूडचं लावा, जे नावाजलेले आहेत, किंवा खूप झालं हायपरसोनिकचं लावा. हायपरसोनिकपेक्षा खालचे तुम्ही लावू नका तुमच्या गाडीमध्ये, कारण गाडी खराब होऊ शकते, वायरिंग खराब होऊ शकते. त्यानंतर आहेत प्रमोद शिरसाट, हे म्हणत आहेत सर होंडा सिटी और वेरना सेकंड हँड कार घ्यायची आहे, मेंटेनन्स कसे आहे गाडीचे माहिती द्या. सर डिपेंड करतं गाडी किती जुनी आहे आणि काय त्यात प्रॉब्लेम आहेत का, किंवा ऍक्सिडेंटल आहे का, मीटर बॅक करून तर नाही दिलेलं आहे, पार्ट्स कुठल्या कंडिशनमध्ये, या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात. तर तुम्ही आधी चेक करा, आणि इन जनरल बोलायला गेलं आणि तुम्ही मेंटेनन्स विचारता आहात तर जवळजवळ सिमिलरच आहे, पण आपल्याला सर्व्हिस बाबत होंडा चांगली राहील, कारण जे काही प्रॉब्लेम आहे ते 100% सॉल्व्ह करून देतात होंडावाले, आणि कॉस्टही रिझनेबल असते. दोघांचं कम्पॅरिझन करायला गेलं तर इतकं काही मेजर डिफरन्स नाही आहे. पण वेरनाचं कसं मारुतीसारखं होत आहे, आता खूप साऱ्या गाड्या झाल्या आहेत त्यांच्याकडे, त्यांचे सर्व्हिस स्टेशन भरलेले असतात, तर ते इतका एक्झॅक्टली वेळ नाही देऊ शकत प्रत्येक कस्टमरला.
पण होंडावाल्यांचं तसं नाही आहे, त्यांच्याकडे लिमिटेड कस्टमर आहेत, ते स्लॉटमध्ये बोलवतात आणि त्याच लोकांचं व्यवस्थित समाधान करतात, त्यांची गाडी व्यवस्थित सर्व्हिस करून देतात. तसं तुम्ही सेकंड हँड गाडी घेताय तर तुमच्या एखाद्या लोकल मेकॅनिककडनं पण तुम्ही सर्व्हिस करू शकता, त्याची जो की चांगला ऑथोराईज्ड आहे त्याच्याकडून पण करू शकता. गाडी सेकंड हँड घेताना मॅटर काय करतं, गाडीची कंडिशन आणि इंजिन मॅटर करतं. तर तुम्ही गाडी घेताना व्यवस्थित चेक करा, एखाद्या मेकॅनिकला सोबत घेऊन जा आणि नंतर ती गाडी घ्या. होंडा सिटी असो की वेर्ना असो, ते मॅटर नाही करत सेकंड हँड गाडीमध्ये. त्यानंतर आहेत राजेश सपका, हे म्हणत आहेत टाटा टियागो आणि निओस आय टेन मध्ये कुठली कार चांगली आहे. सर, निओस आय टेन कधीही चांगली राहील, कारण सर्व्हिस त्याची खूप चांगली आहे आणि थोडस प्रीमियम फील देऊन जाते आपल्याला निओस ग्रँड निओस आय टेन. तर कधीही तुम्ही निओस साठी जाऊ शकता. टाटा टियागो चांगली आहे असं काही वाईट म्हणता येणार नाही, पण एक दोन पॉइंट कुठे कमी होतात, सर्व्हिस साठी एक दोन पॉइंट आपण तिथे कमी करतो. त्यानंतर आहेत सागर पाटील, हे म्हणत आहेत मी आत्ताच थोडी थोडी गाडी चालवायला शिकलो आहे, माझं बजेट नाही आहे तर मला माझं बजेट जास्त नाही आहे तर मला कोणती गाडी घ्यायला पाहिजे तुम्ही सजेस्ट करा. बजेट यांचं आहे 4 ते 5 लाख रुपये, जास्तीत जास्त हे 7 लाख पर्यंत त्याला एक्सटेंड करू शकता. तर सर तुमच्यासाठी पहिलं प्रेफरन्स आहे टियागो, ठीक आहे. टियागो नंतर तुम्ही घेऊ शकता सिलेरिओ, पण सिलेरिओ साठी थोडस वेट करा, नवीन सिलेरिओ येईल. आणि एक बेस्ट चॉईस राहील, माझं प्रिफरन्स राहील ग्रँड आय टेन निओस, हे तुम्हाला बेस्ट गाडी मिळून जाईल तुमच्या बजेटमध्ये, जी की नवीन आहे आणि सगळे फीचर आहेत आणि चालवायलाही तुम्हाला चांगली राहील आणि डोकेदुखी राहणार नाही. तर तुम्ही एकदा ही गाडी बघा, होंडाई मध्ये जा आणि ग्रँड आय टेन निओस बघा, तुम्ही चालवून बघा, बेस्ट गाडी तुमच्यासाठी राहील ती. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, तो म्हणजे संजय भांड यांचा, हे म्हणत आहेत सर मला रेनॉल्ट क्विड मारुती एस्प्रेसो कोणती गाडी घेऊ, हे दोन गाड्यांमध्ये कन्फ्युजन आहे यांना. आणि सेम प्रश्न दुसऱ्यांनी विचारला आहे, अण्णा कांबळे यांनी सुद्धा, हे सुद्धा म्हणत आहेत रेनॉल्टची क्विड घ्यावी की मारुतीची एस्प्रेसो घ्यावी. इथे एस्प्रेसो घ्यायला हरकत नाही, पण बिल्ट क्वालिटी खूपच म्हणजे खूपच आहे, म्हणजे झिरो पेक्षाही कमी स्टार तुम्ही बोला अशी बिल्ट क्वालिटी आहे एस्प्रेसोची, त्यामुळे सेफ बिलकुल नाही आहे. आणि आजकाल ऍक्सिडेंट खूप व्हायला लागलेले आहे, त्यामुळे थोडं सेफ्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्या हिशोबाने एक तुम्हाला क्विड चांगली राहील आणि थोडस बजेट तुम्ही वाढवू शकत असाल 50,000-1,00,000 तर वॅगनार बेस्ट चॉईस असू शकते किंवा मग इग्निस असू शकते. तर दोनपैकी तुम्ही बघा, किंवा मग क्विड किंवा एस्प्रेसो मधूनच घ्यायची असेल तर मग क्विड घ्या. क्विडचा एक मायनस पॉइंट असा आहे की पेट्रोल गाडी असून डिझेल सारखा आवाज करते, म्हणजे असं वाटतं की आपण एखाद्या ट्रकमध्ये बसलो असा तर बाहेरून आवाज येतो, खूप जास्त आवाज करतं इंजिन त्याचा, एवढं रिफाईंड नाही आहे. त्यामुळे सरासरी मी टाळत असतो क्विड सांगणं, पण आता ऑप्शन नाही आहे त्यामुळे तुम्ही क्विड घेऊ शकता, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे गाडीचा. त्यानंतर आहेत प्रतीक 47, हे म्हणत आहेत माझं बजेट 8 ते 9 लाख आहे आणि मला 5 सीटर फॅमिली कार घ्यायची आहे. मला होंडाई i20 स्पोर्ट्स मॉडल छान वाटलं, पण काही रिव्ह्यूज बघितले त्यामध्ये तिला ओव्हर प्राईज्ड असे म्हणत आहे, त्यामुळे मला प्लीज सजेस्ट करा कोणती कार बेस्ट राहील. तर प्रतीक सर नक्की थोडी ओव्हर प्राईज तर आहेत, कारण त्यात फीचर खूप जास्त टाकून दिलेले आहेत. तुम्ही जर बघाल तर बेस मॉडेलमध्ये आपल्याला जे गरजेचे असतात ते सगळे फीचर दिलेले आहेत, अगदी फॉगलॅम्प सुद्धा प्रोजेक्टर देऊन दिलेले आहेत. बाकी काय काय गाड्या काय करतात, बाकी कारमेकर्स काय करतात, फॉगलॅम्प सुद्धा देत नाही, हॅलोजनवालेही देत नाही, यांनी प्रोजेक्टर टाकून दिले, यांनी म्युझिक सिस्टम टाकून दिलं, यांनी 4 स्पीकर टाकून दिले, यांनी ट्विटर टाकून दिले, यांनी सगळं देऊन टाकलं, आर्मरेस्ट देऊन टाकलं, सगळ्या गोष्टी ज्या ज्या पाहिजे असतात, पार्किंग सेन्सर सुद्धा देऊन टाकले. तर त्यामुळे थोडीशी गाडीची कॉस्टिंग वाढलेली आहे, कारण त्यात फीचर आहेत. तेच आपण बाहेरून जरी लावायला बघितलं तरी तो खर्च आपला होतोच, तर हे लोक बघत नाहीत आणि त्यामुळे ओव्हर प्राईज म्हणतात. पण आता तुमचं बजेट 9 लाख रुपयाचं आहे तर 9 लाख मध्ये तुम्हाला एक चांगली वरच्या सेगमेंटची गाडी सुद्धा येऊ शकते आणि तुमचं 400 ते 500 किलोमीटर रनिंग आहे,
मंथली हायवे वरती, तर हायवे साठी एक चांगली स्टेबल गाडी आपल्याला हवी असते आणि थोडस आपण स्पीडिंग कधी केलं तर असं आपल्याला नाही वाटलं पाहिजे की गाडी थोडीशी पॉवर आपल्याला कुठेतरी कमी देते, ओव्हरटेक करायचं आपल्याला तर डाऊन शिफ्ट करायचं काम नाही पडलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे i20 कुठे ना कुठे तिथे कमी पडेल. ओव्हर प्राईस तर सोडून द्या, ओव्हर प्राईस मला नाही वाटत आहे म्हणून, कारण व्यवस्थित जस्टिफाय केलेलं आहे त्या गाडीनी तिच्या फीचर्सला आणि तिच्या प्राईजला. फक्त कमी कुठे वाटते मला, हायवेवरती ती गाडी कमी वाटते आणि थोडी पॉवर डिलिव्हरी कमी वाटते तिची. आपल्याला प्रत्येक वेळेस डाऊन शिफ्ट करावं लागेल तेव्हा आपल्याला ती गाडी पॉवर देईल असं मला वाटते. तर त्यात तुम्ही काय करू शकता, i20 मध्ये 81 BHP चा पॉवर देते आपल्याला 1200 CC इंजिन. तेच आपण वरच्या सेगमेंटच्या गाड्या समजा बघितल्या, जसं की कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये गेलो आपण, XUV300 हे आपल्याला तुमच्या बजेटमध्ये W4 हे व्हेरियंट येऊन जाईल आणि हे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, जे की 115 BHP ची आपल्याला पॉवर देऊन जाते आणि इथे इंजिन आहे 1500 CC. तर मला हे एक चांगली चॉईस वाटते XUV300 तुमच्यासाठी, आणि यात फीचरही सगळे दिलेले आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये एक वरच्या लेवलची गाडी येऊन जाते. आणि समजा ही तुम्हाला पाहिजे नसेल तर दुसरं एक अजून ऑप्शन सांगतो मी तुम्हाला, अमेझ, होंडाची अमेझ तुम्ही घेऊ शकता. यात तुम्हाला 88 BHP चा पॉवर मिळून जाईल, 1200 CC इंजिन सेम आहे, फक्त थोडीशी पॉवर वाढून जाते i20 पेक्षा आणि थोडी स्पेस अजून मिळून जाते आणि सिडान कार मिळते त्यामुळे आपल्याला राईड क्वालिटी चांगली मिळून जाते इथे. आणि स्पेशल एडिशन याचं जे आहे ते तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतं. तर ह्या दोन गाड्या मी एक्स्ट्रा मध्ये सांगितल्या. समजा i20 स्पोर्टच घ्यायची असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप छान गाडी आहे आणि रिलायबल गाडी आहे, आपण 10 वर्ष ठेवले तरी काही अडचण येणार नाही. पण तितक्या पैशात आपल्याला एक वरच्या लेवलची गाडी मिळू शकते, त्यामुळे मी XUV300 तुम्हाला सांगितलं, बाकी तुमचं डिसिजन राहील. त्यानंतर आहेत अनिरुद्ध मोरे, हे म्हणत आहेत स्विफ्ट डिझायर, बलेनो किंवा नेक्सॉन किंवा व्हेन्यू, पेट्रोल, सिटी रनिंग 250 ते 300 किलोमीटर एव्हरी मंथ. आणि हे CSD मधून यांना घ्यायची आहे गाडी, हे आर्मीवाले आहेत. तर कुठली गाडी सांगा हे म्हणत आहेत, या चारपैकी कुठली गाडी चांगली राहील किंवा मग अजून कुठली तरी सांगा असं यांचं म्हणणं आहे. तर सर, स्विफ्ट डिझायर किंवा बलेनो मी सजेस्ट नाही करणार, कारण तुम्ही आर्मीवाले, तुमची सेफ्टी पहिले पाहिजे आणि ह्या गाड्या बिलकुल सेफ नाही आहे. तुम्ही आम्हाला सेफ ठेवता तर तुम्ही सगळ्यात पहिले सेफ राहिले पाहिजे, तुमची फॅमिली सेफ राहिली पाहिजे. त्यामुळे मी मारुतीची गाडी तुम्हाला तरी सजेस्ट नाही करणार, डिझायरही नाही करणार, बलेनोही नाही करणार. नेक्सॉन किंवा व्हेन्यू मधनं घ्यायची असेल तर नेक्सॉन बिलकुल तुम्ही घेऊ शकता, चांगली गाडी राहील आणि तुम्हाला स्पेस जास्त मिळेल व्हेन्यू पेक्षा नेक्सॉन मध्ये. इंजिनही चांगलं मिळेल आणि ग्राउंड क्लिअरन्स हाय मिळेल, तुम्ही कुठल्याही रोडवर नेलं तरी तुम्हाला काही अडचणी येणार नाही. तर या दोन गाड्यांमधनं तुम्ही नेक्सॉन घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त एखादी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही अमेझ घेऊ शकता किंवा मग XUV300 घेऊ शकता. या दोन गाड्या या व्यतिरिक्त आहेत, तुम्ही गाड्या चालवून बघा, मारुतीच्या गाड्या सोडून द्या. या तीन गाड्या ज्या मी सांगितल्या तुम्हाला, या चालवून बघा, जी आवडते ती डोळे लावून घ्या, तुम्हाला अडचण कधीच येणार नाही. त्यानंतर आहेत विजय सोनी, हे म्हणत आहे स्कोडा रॅपिड रायडर प्लस और अल्ट्रोस XZ मेनली हायवे ड्रायव्हिंग विथ 4 to 5 people आणि फन टू ड्राईव्ह गाडी पाहिजे आणि रिझनेबल यांचं मेंटेनन्स असलं पाहिजे. सर, रिझनेबल मेंटेनन्स तुम्हाला अल्ट्रोस मध्ये मिळेल, पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चालवायला मजा आणि एक आपलं एक वेगळी इमेज जी होईल आपली रोडवर चालताना, आणि हेड टर्नर गाडी जे म्हणतो आपण, ती आपल्याला रॅपिड रायडर प्लस मध्ये मिळेल आणि खूप चांगली गाडी आहे, चालवायला मजा येईल. फक्त मेंटेनन्स थोडस हायर साईडला आहे. समजा तुम्ही खूप जास्त ड्राईव्ह करत असाल, खूप जास्त, तर तुमच्यासाठी ती गाडी नाही आहे. समजा तुम्ही महिन्यात 500-700 किलोमीटर चालत असाल तर ठीक आहे, रॅपिड रायडर प्लस तुम्ही घेऊ शकता, पण खूप जास्त चालत असाल तर मग अल्ट्रोस तुम्ही घ्या. त्यानंतर आहेत शुभम सरकार, हे म्हणत आहेत वेर्ना पेट्रोल की सियाज. सर, सियाज बेस्ट आहे या सेगमेंट मधली गाडी,
खूप पॉवरफुल आहे आणि स्पेस खूप जास्त मिळतो आणि मागे जे बसणारे लोक आहेत त्यांना कम्फर्ट वाटतं. वेरणामध्ये बिलकुल जागा नाही आहे, पाय आखडून जातात, त्यामुळे वेरणा मी सजेस्ट नाही करत. समजा मागे कोणी बसणार नसेल तर मग वेरणा तुम्ही घेऊ शकता, पण सियाज एक पॅकेज आहे, सगळ्या गोष्टी सियाज मध्ये आहेत. त्यानंतर आहेत हितेश जोहर, हे म्हणत आहेत फोर्ड इकोस्पोर्ट फेसलिफ्ट कधी लॉन्च होणार आहे. या वर्षाच्या शेवटी शेवटी किंवा मग 2022 मध्ये हे होऊ शकतं, अजून काही कन्फर्मेशन नाही आहे. मला तरी वाटतं की 2022 मध्ये लॉन्च होईल, कारण या वर्षात काहीच प्लॅन नाही आहे. जे जॉईंट व्हेंचर होतं महिंद्राचं आणि फोर्डचं ते सुद्धा ब्रेक झालेलं आहे. तर आता जॉईंट व्हेंचर करून जी गाडी येणार होती ती सुद्धा येते की नाही त्याच्यावरही प्रश्नचिन्ह लागलेलं आहे, त्यामुळे या वर्षात तरी बिलकुल नाही होणार आहे इकोस्पोर्ट येणार. त्यानंतर आहेत राजिया, हे म्हणत आहेत व्हाय मॅग्नाइट डिलिव्हरी इज डिलेड, प्रोडक्शन लाईनच नाही आहे तितक्या जास्त. प्रोडक्शन लाईनवर किती गाड्या बनतील रोजच्या त्यांनी बनवल्या तरी, आणि त्यानंतर मग ट्रान्सपोर्टेशन मध्ये वेळ लागतोय म्हणून डिले होत आहे. प्रोडक्शन लाईन त्यांची खूप कमी आहे आणि प्लांट नाही आहेत खूप जास्त, त्यामुळे प्रोडक्शनच नाही होत आहे गाड्यांचं, तर ती डिलिव्हरी डिले होईलच. बुकिंग घेऊन ठेवलेला आहे तो पैसा, आता तिकडे लागेल, प्रोडक्शन लाईन वाढत जाईल. आज समजा एक दोन गाड्या बनत असतील तर मग काही दिवसांनी 4-5 गाड्या बनवतील, अशी ती प्रोडक्शन लाईन वाढत वाढत जाईल आणि मग ती डिलिव्हरी टाईम कमी होत जाईल. सध्या तरी 7-8 महिने थांबवत लागेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आता घेऊया, कारण व्हिडिओ लांब होत आलेला आपला. वंश जयपुरी आहेत, हे म्हणत आहेत बजेट 20 लाख आहे, 6 ते 7 सीटर गाडी पाहिजे, मायलेजही चांगलं पाहिजे आणि रोज यांचं 50 ते 100 किलोमीटर ड्रायव्हिंग राहील. तर सर इनोवा बेस्ट ऑप्शन आहे, कधीही डोळे लावून इनोवाचं बेस मॉडेल तुमच्या बजेटमध्ये येऊन जाईल. पेट्रोल घ्या की डिझेल घ्या, आणि इनोवा समजा पाहिजे सर, आता मायलेज सर या सेगमेंटमध्ये 20 लाखाची तुम्ही गाडी घेतो म्हणता 7 सीटर, तर मायलेज तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत सर या याच्यात. समजा 7 सीटर तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर ती इर्टिगा आहे जी की मायलेज देऊ शकते, पण 20 लाखाच्या बजेटमध्ये मायलेज देणारी गाडी सर अशी काही नाही आहे. तेच तुम्ही थोडंसं वाट बघा तर मग तुम्ही XUV 500 सुद्धा बघू शकता, जी की लॉन्च होणार आहेत या वर्षाच्या मार्च एप्रिल मध्ये होऊ शकते ती लॉन्च. तर 2-3 महिने वाट बघा, XUV 500 कशी येते ती पहा. सफारी आता आलेली आहे, सफारी सुद्धा बघा, पण इनोवा बेस्ट राहील त्या सेगमेंटमध्ये. तर तुम्ही वाट बघायची असेल तर बघू शकता, किंवा मग आत्ताच घ्यायची असेल तर इनोवा घेऊ शकता. तर हे होते आपले काही प्रश्न जे तुम्हाला पडले होते आणि ते मला तुम्ही विचारले, युट्यूबवर विचारले कमेंट्समध्ये किंवा इंस्टाग्रामवर विचारले, असेच प्रश्न जे तुम्हाला पडतात ते परत विचारा. परत आपण पुढच्या रविवारी भेटू, प्रत्येक रविवारी आपण भेटत असतो. जे माझे व्हिडिओज आहेत ते आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कमेंट नक्की करा. आपल्या कमेंट वाचून मला अजून जास्त प्रोत्साहन मिळत असतं, तर कमेंट नक्की करत राहा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी.